मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आपल्या सर्वांना मित्रांनो माहिती आहे की आरोग्य विभागामध्ये लवकरच 17,300 पदांची थेट भरती ही होणार आहे आणि त्या आशयाचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग या विभागाद्वारे सुद्धा एक GR निघालेला होता आणि त्यांच्या विभागामार्फत जेवढे काही वर्ग क वर्ग ड ची पदं आहेत ती थेट सर्व सेवेने भरण्याकरता अखेर त्यांनीसुद्धा मान्यता दिलेली आहे, त्यांच्या सचिवांनी मान्यता दिलेली आहे. तशा प्रकारचा GR हा 11 जून 2020 रोजी मित्रांनो निर्गमित झालेला होता आणि तो GR एका व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणलेला होता. मात्र असं झालं की तो GR राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केलेला नव्हता, त्यामुळे तो GR राज्य शासनाच्या वेबसाईटवर दिसत नव्हता. त्यामुळे बऱ्याचशा मित्रांनी कमेंट्स केलेल्या होत्या की हा GR फेक आहे, असत्य आहे. त्यानंतर मित्रांनो मी त्याची पडताळणी केली आणि संबंधित विभागाच्या सचिवालयामध्ये चौकशी करून तो GR सत्य आहे किंवा नाही याची विचारणा केली आणि त्याबाबतची जी काही कॉल रेकॉर्डिंग आहे ते मी तुम्हाला ऐकवणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की यूट्यूबवर बरेचसे स्पर्धा परीक्षेची माहिती देणारे चॅनल आहे, परंतु आपल्या चॅनलवर आतापर्यंत जेवढी काही मी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती तंतोतंत खरी ठरलेली आहे. आणि या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही जर बघितलात तर मी जेवढे काही भाकीत केलेले होते ते सत्य आढळून आलेले आहेत. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा माझ्यावर विश्वास आहे, आमच्या चॅनलवर विश्वास आहे, परंतु उलटसुलट न्यूज देणारे आणि मी जो व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओच्या आधारावर एक चुकीची माहिती देणारे व्हिडिओ काही चॅनलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेत आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे अशा आशयाचे व्हिडिओ देण्यात आलेत. मित्रांनो, मी काही कामामध्ये व्यस्त असल्याकारणाने तुम्हाला लगेच अपडेट देऊ शकलो नाही, परंतु याची माहिती मी आज अखेर घेतली आणि ती कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, 100% लवकरच जाहिराती येतील, थेट भरती होणार आहे, त्यासाठी आपण तयार राहायचं आहे. तर मित्रांनो, 11 जून 2020 जो GR निघालेला आहे त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जवळपास 13,000 जागा या विभागाच्या सुद्धा असू शकतात, एकंदरीत 30,000 जागा भरण्यात येणार आहेत असं खुद्द जे आपले राज्याचे आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. प्रशासकीय काम आहेत, अनेक प्रकारच्या मान्यता यासाठी घ्याव्या लागतात, बिंदू नामावली कम्प्लीट करावी लागते, यासाठी वेळ लागत आहे, परंतु आपण मित्रांनो पेशंट ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारचा मी व्हिडिओ दिलेला होता, आपण सर्वांनी तो बघितला आणि तो आतासुद्धा आपल्या चॅनलवर आहे आणि हाच तो GR आहे. तर मित्रांनो, माझं जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या माध्यमातून, तुमच्या मित्रांच्या माध्यमातून संबंधित विभागामध्ये चौकशी करू शकता. हा GR 101% खरा आहे, तुम्हाला अशाच प्रकारची माहिती मिळेल. तर बघा, दोन कॉल रेकॉर्डिंग आहेत, दोन्ही तेथील अधिकारी आहेत आणि जो टेबल हा सांभाळतो तो अधिकारीसुद्धा याच्यामध्ये आहे. तर बघा रेकॉर्डिंग ऐका, जेणेकरून आपला विश्वास बसेल. मी असा व्हिडिओ दिला असता तर तुमचा विश्वाससुद्धा कदाचित बसला नसता, त्यामुळे नाईलाज असतो तुमच्या निदर्शनास ही रेकॉर्डिंग आणत आहे. हॅलो हॅलो, हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग ना? हा बोला का. हा, यासाठी फोन केलाय मी. एक 11 जून 2020 एक GR आहे आपल्या विभागाचा. एक मिनिट एक मिनिट. हा हॅलो हॅलो. हा, एक 11 जून 2020 एक GR तुमच्या विभागाच्या नावाने निघालेला आहे की 100% गट क आणि ड ची पदवी भरण्याबाबत मान्यता देण्याबाबत. कुठला रेक्स आहे तो समजा? याच्यामध्ये संकीर्ण 10-20 प्रकरण क्रमांक 21-20-20 वय सेवा 1. अच्छा, हा बोला ना. तर तो GR आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर नाही आहे, परंतु तो आपल्याकडून निर्गमित झालेला आहे का? साईटवर नाही पण सर. हा, तेच
मित्रांनो आपण बघू शकता, ते बघत आहेत. नाही सांगता येणार मला तो, म्हणजे अपलोड केला की नाही तो. नाही नाही, मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की तो आपल्या डिपार्टमेंटचा आहे का, म्हणजे हो बरोबर आहे ना, वैशाविक म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचा. नाही पण वेबसाईट वर नाही आलेला आहे, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की तो जीआर खोटा आहे बा, हे काय असं मत आहे, तर ते मला खरं आहे का जाणून घ्यायचं आहे. तुमच्या डिपार्टमेंटकडून तो निर्गमित झालाय का 11 जून 2020 ला? वैसेवा एक तर तुम्हाला नंबर देतो तिथले. तर मित्रांनो आपण संबंधित अधिकारी यांच्याकडून, जे अधिकारी हा टेबल सांभाळतात वय सेवा एक, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विचारणा केलेली आहे. तर ते तुम्ही ऐकून घ्या त्यांनी काय म्हटलेलं आहे. काही कारणास्तव बघा मित्रांनो. हा नमस्कार. हा एक आपल्या डिपार्टमेंटचा 11 जून 2020 ला एक जी आर आलेला आहे की गट क आणि गट ड ची पदभरती आहे सरळ सेवा कोट्यातील, त्यांना 100% मान्यता देण्याबाबत. तर तो गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर तशा प्रकारचा जी आर नाहीये. नाही तो अपलोड नाही होऊ शकत बाबत, बोला पुढे काय पाहिजे. अच्छा, अपलोड करण्यात आला नाही का तिकडे? नाही नाही. बरं ठीक आहे, पण आपल्या डिपार्टमेंट कडून तसा झाला निघाले म्हणजे. हो हो निघाले. तर मित्रांनो आपण बघू शकता हा जी आर निघालेला आहे, 100% खरा आहे. ज्या सचिवांची नाव आहे, स्वाक्षरी आहे, ती सुद्धा सेम आहे. संबंधित ज्या विभागाकडून हा जी आर निघालेला आहे त्यांच्याकडून 100% माहिती आपण काढलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून, या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला आता 100% विश्वास बसलेला असेल. मित्रांनो वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून सुद्धा वर्ग क आणि ड ची पदं ही भरली जाणार आहेत, त्यासाठी आपण तयार राहायचे आहेत. हा जी आर याबद्दलचा व्हिडिओ मी दिलेला आहे, यामध्ये कोणकोणती पदं आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये, या रेकॉर्डिंगमध्ये काही मोबाईल क्रमांक दिलेले आहेत, संबंधित अधिकाऱ्याचं नाव दिलेलं आहे, तर ते आपल्याला अशा प्रकारे जाहीर करता येणार नाही, त्यामुळे ते मी हाईट करणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता हा व्हिडिओ दिसेलच मित्रांनो. तर बघा अशा प्रकारची संपूर्ण माहिती होती. आणि ज्यांनी हा जी आर फेक आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिशा भूल करण्याचं काम सुरू आहे, अशांना ही चांगली चपराक आहे असं म्हणावं लागणार आहे. मित्रांनो धन्यवाद.